Welcome to Khan's Crop Academy. Good morning, student. Hi, we are going to learn Crop Science Standard 12, Paper 1st, Unit Number 5, Cultivation of Fodder Crop. In cultivation of fodder crop, that is a cowpea. In previous lecture, explain the grasses, that is a Napier grass, then paragrass, guinea grass and gajraj. Vidyarthi mitranno, ya agodar apan fodder grasses baddal mahiti baghitleli ahe. Tar he jo cowpea je ahe fodder madhe he reduce zalele ahe tumchyasathi. Ka zale reduce zalele ahe. Tari apan ghet aho continuation madhe ani revision madhe apan sangnaras aho. Tar cowpea he reduce zalele syllabus madhe ahe fakt 2021 sathi. आणखीन ऐकून घ्या, काउपी 2021 साठी बोर्ड एग्जाम मध्ये विचारणार नाही, पण आपण घेत आहो. देन काउपी म्हणजे चवळी, काउपी म्हणजे चवळी जे आपण शेंगा खातो ते फॉडर म्हणूनही जनावराला वापरता येतं आणि लेग्युमिनस फॉडर म्हणून आहे. काय म्हणा? लेग्युमिनस फॉडर. बॉटनिकल नेम व्हिग्ना कॅटेंग और व्हिग्ना सिनेन्सिस. अच्छा, दोन स्पेसीज आहेत, कॅटेंग आणि सिनेन्सिस. तर व्हिग्ना सिनेन्सिस लक्षात ठेवण्यासारखं आहे. फॅमिली लेगुमिनोसी आहे, ओरिजिन इंडिया आहे. तर हे फिलिन द ब्लँकमध्ये विचारू शकतात आणि फॉडर क्रॉपमध्ये एक किंवा दोन क्रॉप ब्रीफ कल्टिवेशन म्हणून विचारतात, हे सांगितलेलंच आहे. तर हे काउपीचं धान्य म्हणजे याचं आपण बरबटी म्हणतो याला, चवळीचं बी म्हणतात यालाच, आपण उसळ म्हणून खातो, घुगऱ्या म्हणून करून खातो. बरबटीच्या घुगऱ्या म्हणतात, फार टेस्टी असतात. आणि हे बरबटी आहे, याला चवळी म्हणतात. याचे शेंगासुद्धा भाजी म्हणून खातात आणि बियाणं घुगऱ्या म्हणून, डाळ म्हणूनसुद्धा याचं वापर केलं जातं. हे आहे काउपी. लक्षात, हे आहे बरबटी, काउपी, चवळी म्हणतात. हे आहे त्याचं पीक, काउपीचं अशा पद्धतीनं वाढ होते. भरपूर वेल वर्गीयमध्ये असं येते, पसरते. तर हे शेंगं लागतात त्याला. तर जनावरासाठी हे हिरवं वरण म्हणून वापर केलं जातं. शेंग लागण्या अगोदरच खायला देतात हे हिरवी शेंग आणि हे धान्य त्याचं. तर हे भाजी व्हेजिटेबल म्हणून याचं वापर केलं जातं, काउपीचं. तर बघूया आपण ब्रीफ कल्टिवेशन. इट इज ग्रोन ॲज अ फॉडर ॲज वेल ॲज पल्स क्रॉप. हे वैरण पीक म्हणून घेतात आणि पल्स क्रॉप म्हणजे डाळवर्गीय पीक म्हणून घेतलं जातं. इट इज ऑल्सो यूज्ड ॲज अ व्हेजिटेबल क्रॉप ऑल्सो. त्याचबरोबर याचा वापर व्हेजिटेबल क्रॉप म्हणून केलं जातं. इट इज ट्रॉपिकल क्रॉप अँड ग्रोन ऑन वाईड रेंज ऑफ सॉईल. हे उष्ण कटिबंधातील पीक आहे, तसंच हे कोणत्याही हवामानामध्ये येऊ शकतं. तर हे ब्रीफ कल्टिवेशनमध्ये लिहिण्याची गरज नाही. जर त्याचं इकॉनॉमिक युजेस विचारलं तर हे लिहिणं गरजेचं आहे. नंतर व्हेरायटीज, या काउपीची व्हेरायटी FOS1 आहे, FOS10 आहे, K397 आहे, HFC421 आहे, IGFRIS978 आहे, IGFRIS985 आहे, तसंच IGFRIS415 आहे, 457 आहे. ह्या व्हेरायटी आहेत काउपीच्या. तर ब्रीफ कल्टिवेशनमध्ये आपल्याला लँड प्रिपरेशनपासून लिहावं लागतं, व्हेरायटी वगैरे लिहायची गरज नसते. लँड इज प्रेपर बाय प्लोईंग अँड हॅरोईंग इमिजिएटली आफ्टर हार्वेस्ट ऑफ प्रिवियस क्रॉप. अगोदरचं पीक निघाल्याबरोबर नांगरणी करणे, कुळवणी करणे. देन सोईंग टाईम इज खरीप सीझन जून टू जुलै अँड समर सीझन फेब्रुवारी टू मार्च. तर काउपी हे खरीपमध्ये येतं, उन्हाळ्यामध्ये येतं आहे. खरीपचं पीक असेल तर जून जुलैमध्ये लागवड करायला पाहिजे आणि उन्हाळी पीक असेल तर फेब्रुवारी टू मार्च महिन्यामध्ये करायला पाहिजे. सोईंग मेथड ब्रॉड कॉस्टिंग अँड ड्रिलिंग. पेरणीची पद्धत जी आहे, बी फेकून पेरलं जातं आणि तिपणीच्या सहाय्यानेही पेरणी केली जाते. सीड रेट फॉर फॉडर 50 to 60 kg पर हेक्टर. वैरणासाठी आपण 50 to 60 kg बियाचं प्रमाण वापरतो. फॉर ग्रेन पर्पज
25 to 30 के जी पर हेक्टर। धान्यासाठी आपण 25 ते 30 किलो बियाचं प्रमाण वापरतो। तर वैरणासाठी जास्त बी वापरतो, कारण की दाट पेरणी केली जाते, कारण की आपल्याला एक 40-50 दिवसामध्ये कट करायचं आहे पीक। आणि बियासाठी म्हणजे शेंगासाठी, व्हेजिटेबलसाठी, ग्रेन पर्पजसाठी लागत असेल तर 25 ते 30 किलो बियाचं प्रमाण वापरतात। देन स्पेसिंग 30 by 10 सेंटीमीटर, 2 ओळीमध्ये 30 सेंटीमीटर आणि 2 झाडामध्ये 10 सेंटीमीटरचं अंतर ठेवून लागवड केली जाते। अप्लाय 2 to 3 टन्स ऑफ FIM पर हेक्टर अँड 25 to 30 के जी फॉस्फरस पर हेक्टर बिफोर सोईंग। तर अंतर जे आहे ओळीचं 30 सेंटीमीटर, झाडाचं 10 सेंटीमीटर ठेवून आपण लागवड करायला पाहिजे। आणि प्रति हेक्टरी 2 ते 3 टन एवढं शेणखत वापरायला पाहिजे प्रति हेक्टरी लागवड करण्याअगोदर, म्हणजे पूर्व मशागत करते वेळेस। आणि पेरते वेळेस 25 to 30 के जी फॉस्फरस पर हेक्टर बिफोर सोईंग और ॲट द टाईम ऑफ सोईंग 25 ते 30 किलो फॉस्फरस पेरते वेळेस द्यायला पाहिजे। देन 4 to 6 इरिगेशन इज गिवन ॲट अ 15 डेज इंटरवल फॉर समर क्रॉप। तर खरीपचं तर पाणी देण्याची गरजच नसते, उन्हाळ्याच्या पिकाला पाणी देण्याची आवश्यकता असते। तर 15-15 दिवसाच्या अंतराने आपण असे 4 ते 6 पाण्याच्या पाळ्या या पिकाला द्यायला पाहिजे। इट बिकम रेडी फॉर हार्वेस्टिंग 40 to 50 डेज आफ्टर सोईंग। नंतर आपल्याला वैरणासाठी लागत असेल 40 ते 50 दिवसांनी पीक कापणीला येतं आणि कापणी करून जनावराला खायला द्यायचं। याचं वैशिष्ट्य काय असतं, लेग्युमिनसचं प्रोटीन पर्सेंटेज भरपूर असतं आणि फारच लुसलुसीत असतं आणि जनावराला कार्बोहायड्रेट अँड प्रोटीन हे आहारामध्ये असणं गरजेचं असतं। सहसा आपण जनावरांना फक्त कोरडं वैरण देतो, फायबरस, तर दूध वाढत नाही। दुधाळ जनावराला दोन्ही पाहिजे, फायबरस आणि प्रोटीनयुक्त फॉडर। तर प्रोटीनयुक्त फॉडर हे लेग्युमिनसच असतं, काऊपी, क्लस्टर बीन, मूंग, उडीद हे सुद्धा फॉडर म्हणून वापरता येते। 3 कटिंग्स आर अवेलेबल ॲट 30 to 35 डेज इंटरवल। तर एकूण आपल्याला 30 ते 35 कापणी येतात, सॉरी नंतरचे जे कटिंग्स आहेत एकूण 3 कटिंग येतात वर्षभरात। एकदा लागवड केली आपण काऊपीची, चवळीची, तर 3 कटिंग येतात आणि त्या कटिंग्स हे 30-35 दिवसाच्या अंतराने यायला लागतात। तर 3 कटिंगमध्ये पीक संपून जातं। हे पेरेनियल क्रॉप नाही, जे आपण ग्रासेस जे बघितले अगोदर 4 ते पेरेनियल क्रॉप आहेत, बहुवार्षिक। एकदा लावलं की 3 ते 5 वर्ष राहतात, परंतु हे एका वर्षामध्येच हे संपतं, म्हणजे उन्हाळ्यामध्ये लावलं तर 4 महिन्यामध्ये संपून जाणार। पहिली कटिंग 40-50 दिवसात, बाकीच्या 1-1 महिन्याने असे 3 कटिंगला येणार। फॉर ग्रेन पर्पज हार्वेस्टिंग इज डन ॲट 90 to 120 डेज आफ्टर सोईंग। धान्यासाठी लागवड केलेलं असेल तर 90 ते 120 दिवसामध्ये ते पीक काढायला येतं। यील्ड फॉर फॉडर 30 to 35 टन्स पर हेक्टर। तर ग्रासेसपेक्षा याचं उत्पन्न फार कमी आहे, 30 ते 35 टन आहे। फॉर ग्रेन 5 to 6 क्विंटल आहे, धान्याचं उत्पादन 5 ते 6 क्विंटल मिळतं। प्रोटीन कंटेनी जवळ 60 to 70% असतं। जे गवतामध्ये किती होतं, 8 ते 9 होतं, त्या गजराजमध्ये 17 होतं बघा, है ना। तर या चवळीमध्ये 16 ते 17% प्रोटीन कंटेन आहे। हे प्रोटीनयुक्त आहे, प्रथिनयुक्त आहे। तर जनावराला ड्राय फॉडर म्हणजेच फायबरस आणि प्रोटीन फायबर असणं गरजेचं आहे आहारामध्ये। तर दुधामध्ये वाढ होते आणि जनावरसुद्धा तंदुरुस्त राहतं। तर विद्यार्थी मित्रांनो, व्यवस्थित व्हिडिओ बघा आणि लिहित चला, पेन आणि वही घेऊन बसत चला। इतरांना जास्तीत जास्त शेअर करा, ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा, कमेंट्स करा। आणि यानंतर आपण रेकॉर्ड बुक सुरुवात करणार आहोत एक्झरसाईज, तर रेकॉर्ड बुकसुद्धा तुम्ही खरेदी करा मार्केटमधून। थँक्स, जय जवान जय किसान।